मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर गोल्डन टिकसाठी कंपन्यांना दरमहा $1,000 म्हणजे सुमारे 82,000 रुपये द्यावे लागतील. इतकंच नाही तर आता कंपन्यांना त्यांच्या ट्विटर अकाउंटशी लिंक केलेल्या इतर खात्यांसाठी दरमहा $50 म्हणजेच सुमारे 4,000 रुपये अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. आता 82,000 4,000 हे आकडे ऐकून तुम्ही हा ब्ल्यू टिकचा नादच नको असं म्हणत असणारे, बरोबर ना? ठीक आहे, नका करू नाद, पण नक्की ही भानगड काय आहे ते तरी समजून घ्या. आता ते समजून घेण्यासाठी पुढची 2 मिनिटे हा व्हिडिओ शांतपणे पहा. ट्विटर नक्की काय करतंय? ट्विटरने एक प्रोग्राम जाहीर केला. यामध्ये ट्विटरने असं म्हटलंय की 1 एप्रिलपासून आपला ते लिगसी व्हेरिफिकेशन प्रोग्राम टप्प्याटप्प्याने सुरू करेल. या अंतर्गत कंपनी वापरकर्त्यांच्या अकाउंटवर ब्ल्यू टिक्स काढण्यात सुरुवात करेल. त्याचा परिणाम थेट वापरकर्त्याच्या खिशावर होणार आहे. आता हे सर्व यासाठीच तर सुरू आहे. फ्री ब्ल्यू टिक वापरणाऱ्यांनी पैसे भरून ट्विटर ब्ल्यूची सेवा घेतली तरी त्यांची ब्ल्यू टिक कायम राहील, पण लिगली व्हेरिफाईडचा टॅग काढून टाकला जाईल. नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम आहे तरी काय? ट्विटरने एक नवीन व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन प्रोग्राम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत आता सर्व ट्विटर अकाउंट्स व्हेरिफाय केले जातील. ट्विटरचे लाखो सदस्य असल्याने गोल्डन टिक मिळवण्यासाठी कंपन्या प्रतीक्षा यादीत सामील होऊ शकतात. ट्विटर बिझनेसने जानेवारीमध्ये कंपन्यांसाठी पडताळणी कार्यक्रम जाहीर केला. ट्विटर बिझनेसच्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की आम्ही लवकरच कंपन्यांसाठी व्हेरिफिकेशन सुरू करणार आहोत. ज्यांना पूर्वी ब्ल्यू फॉर बिझनेस म्हणून ओळखलं जात होतं, एक ग्राहक म्हणून तुम्ही आणि तुमचा व्यवसाय आमच्या सेल्फ सर्व प्रशासकीय पोर्टलवर नोंदणी करू शकाल. पोर्टलवरून व्यवसाय खात्याने संलग्न बॅज मिळवण्यास सक्षम असेल. नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम काय आहे? ट्विटरने जानेवारीमध्ये अद्ययावत खाते पडताळणी कार्यक्रम सुरू केला. मग सर्व व्हेरिफाईड खाती 3 रंगश्रेणीमध्ये विभागली गेली. या श्रेणींमध्ये कंपन्यांना गोल्डन, राखाडी आणि सामान्य नागरिकांना ब्ल्यू टिक्सचा समावेश आहे. ट्विटर ब्ल्यू 9 नोव्हेंबर रोजी चेकमार्क बॅजसह लॉन्च करण्यात आले होते, परंतु बनावट खात्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं 2 दिवसानंतर ही सेवा थांबवण्यात आली. नवीन ब्ल्यू साइनअप बंद करण्यात आले. ब्ल्यू टिक्स सेवेसाठी तुम्हाला दरमहा $8 द्यावे लागतील. ॲपलच्या ॲप स्टोअरवर खरेदी केल्यावर त्याची किंमत प्रति महिना $11 आहे. ॲपल स्टोअरमध्ये ते महाग असण्याचं कारण म्हणजे ॲपलकडून आकारला जाणारा 30% हा कर. यापूर्वी इलॉन मस्क यांनी ॲपलच्या या कराबद्दल सांगितलं होतं.